नमस्कार। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2017 यातील तृतीय भाषा इंग्रजी याचे पहिले 25 प्रश्न आपण पाहिलो आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2017 यातीलच बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहूयात। तर या ठिकाणी 26 पासून पुढं 75 यापर्यंत म्हणजे असे एकूण 50 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवर असतात। खूप सोपे असतात, फक्त आपण सराव जर केला तर या सर्व प्रश्नांची आपणाला उत्तरं अचूक सोडवता येतील। तर 26 पासून ते 75 म्हणजे असे 50 प्रश्न एकूण 100 गुणांसाठी हे बुद्धिमत्ता चाचणी यासाठी असतात। तर या ठिकाणी मी हे समोर प्रश्न ठेवलेले आहेत। आपण पाहू शकता की 26वा प्रश्न का आहे। देन व स हश ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ते लिहा। तर ही जी अक्षरं आहेत आपण जर जुळवून पाहिलं तर याच्यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे तर तो हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे संदेश संदेश वहन संदेश वहन असा हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय। तर यातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून मग दुसरं आहे दे अक्षर आहे आणि पाचवा अक्षर आहे ह। दे आणि ह देह हा शब्द तयार होतोय आणि या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर देह याचा समानार्थी शब्द आपण पाहिला तर काया हा होतोय, त्यामुळं या 26व्या प्रश्नाचा योग्य पर्याय 3रा आहे, देह या शब्दाला समानार्थी शब्द काया। आपण 27वा प्रश्न पाहू। मित्रप्रेम कर्तृत्व ईश्वरनिष्ठा ध्रुव राष्ट्रभक्ती हृदय शस्त्रक्रिया या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत। तर वरील वाक्यामध्ये हे जे आपण शब्द पाहिले तर यामध्ये आपण पाहिलं की जवळपास आपण जर कर्तृत्व श्वष्ठा ध्रुव ष्ट्र ती स्त्र क्री अशा रीतीने जवळपास एकूण शब्द आपण पाहिले तर 11 यामध्ये एकूण शब्द 11 जोडाक्षर आले आहेत। तर याचं योग्य अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आपण पुढचा प्रश्न पाहूया, 28वा प्रश्न। वरील संख्यामध्ये 3 भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल। संख्या दिलेल्या आहेत तर 3 भाग जाणाऱ्या संख्या आपण कसं निवडायचं की दिलेल्या अंकांची बेरीज करून आपण पाहायची आणि बेरीज करून पाहिलं तर निश्चित भाग जात असेल 3 तर ती संख्या 3 भाग जाणारी असं सहज सोपी आपली ट्रिक आहे। तर 900 म्हणजे 9 आहे त्याला 3 भाग जातो। आपण पाहू कोणकोणत्या संख्या आहेत, 900ला 3 भाग जातो, त्यानंतर 146 7 4 10 11 या 146 ही संख्याला 3 भाग जात नाही, 222 व्यतिरिक्त 6 या 222ला आपण 3 भाग जातो आहे। पुढची संख्या आहे 522, तर 2 4 5 9 522 या संख्येला सुद्धा 3 भाग जातो आहे, म्हणजे ही संख्या आहे 105 त्याला पण 3 भाग जातो, 103ला 3 भाग जात नाही, 154 त्याला पण 3 भाग जात नाही, 351ला 3 भाग जातो आहे आणि 133ला पण 3 भाग जात नाही। मग 3 भाग जाणाऱ्या संख्या आहेत 900 122 522 105 351 या संख्यांचा जर आपण चढता क्रम लावला
तर संख्या अशा रीतीने येतील, 105 पहिली संख्या येईल, त्यानंतर 222 येतील, त्यानंतर 351 ही संख्या येईल, आणि त्यानंतर 522 ही संख्या येईल, आणि शेवटला 900 ही संख्या येईल. तर प्रश्नात विचारल्याप्रमाणे मध्यभागी कोणती संख्या येईल, तर या ठिकाणी मध्यभागी 351 मध्यभागी संख्या 351 आहे. तर याचा पर्याय योग्य अचूक उत्तर पर्याय हा तिसरा असणार आहे, 351. आपण आता 29वा प्रश्न पाहूया. 29वा प्रश्न हा अक्षरमालेवर देण्यात आलेला आहे. तर वरील अक्षरमालेतील उजवीकडून 25वे, 12वे, 22वे, 18वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा. आपल्याला अर्थपूर्ण अक्षर घ्यायचे आहेत. या ठिकाणी अक्षरमध्ये उजवीकडून म्हणजे आपल्याला या दिशेनं जायचं आहे. मग 25वे अक्षर कोणते आहे, अक्षरमाला ए पासून वाय पर्यंत आहे. मग रिवर्स केल्यानंतर आपण 25वा अक्षर ए हे येते, 25वा अक्षर ए आहे. 12वे अक्षर 5, 10 यन हे आहे. त्यानंतर 22वे अक्षर 5, 10, 15, 20 22वा अक्षर डी हे येते, आणि 18वे अक्षर यच हे येते. आपण हे अक्षर ए एन डी एच याच्यापासून अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल, तर अर्थपूर्ण या ठिकाणी आपला शब्द तयार होईल या अक्षरापासून. एच ए एन डी हँड हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल, आणि त्यातील पहिले अक्षर विचारले. मग या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर आहे आपलं यच आहे. म्हणजे या ठिकाणी 29व्या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे 4 यच. आपण पुढचे प्रश्न पाहू. 30 ते 34 सूचना गटात न बसणारे पद ओळखा. म्हणजे एक 4 प्रश्न हे ऑड मॅन आउट गटात न बसणारं पद ओळखायचं आहे. जो पहिला आहे बटाटे, मुळा, गाजर आणि रताळे. तर यामध्ये जो गटात न बसणारा शब्द अगदी सोपा आहे, बटाटे. सर्व जमिनीखालीच येतात, पण हा बटाटे हा वेगळा आहे. 31वा प्रश्न पाहूया. तर हां, संख्या दिल्यात आलेल्या आहेत. पहिली तुम्ही जर पाहिलं 3, 91, 4, 2, 36, 3, 5, 133, 2, 4, 189, 5 पहिले आणि शेवटला संख्या दिलेल्या आहे, आणि मध्ये कंसात ब्रॅकेटमध्ये देण्यात आले आहे. जर आपण हे गणित सॉल्व करून पाहिलं तर दोन्ही साईड म्हणजे दोन्ही बाजूंच्या घनांची बेरीज म्हणजे 4चा घन पहिलं पाहू, 4चा घन 64 आणि 3चा घन 9 * 27 दोन्ही घनांची बेरीज आपण करून पाहिलं 7, 10, 11, 7, 8, 9, 91 म्हणजे या ठिकाणी दोन्ही साईडच्या घनांची बेरीज ही मधोमध देण्यात आलेली आहे. आपण जर याचं कॅल्क्युलेशन सर्व संख्यांचं करून पाहिलं तर या 31व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दुसरा. यामध्ये ती बसत नाही, म्हणजे दुसरा पर्याय हा योग्य आहे. तर बाकीच्या जर संख्या पाहिल्या तर घनांची बेरीज म्हणजे 2चा घन 8, 5चा घन 84, 8 * 84 बेरीज 133 येते. चौथा पर्याय पाहिला 5, 5, 25, 86 आणि 4, 6, 64 म्हणजे त्या दोन्हींची बेरीज 189 येते. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 32वा 4 * 10, 10 * 32, 8 * 22, 6 * 16 असे या ठिकाणी पर्याय पाहिले. आपण जर पर्याय पाहिला पहिला सोडून 4 * 10, 4 * 2, 8 * 0, 2 आता दुसरा पर्याय पाहू 10 * 30, 0 आणि पुढे आपण सोडवू शकतो इथे. तिसरा पाहू 8 * 2, 16 * 8 * 24, 8 * 2, 16 * 0 चौथा पाहूया 7 * 18, 6 * 16 खूप सोपं आहे. आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपणाला 32व्या प्रश्नाचा हा 3 * 0 असं कॅल्क्युलेशन येतं आहे. पुढे सोडवायची गरज नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2. पुढे जाऊया आपण 33वा प्रश्न. विधू, अर्क, भानू आणि मित्र असे 4 शब्द देण्यात आलेले आहेत. तर याचं गटात न बसणारा शब्द आहे विधू.
यानंतर आपण 34वा प्रश्न पाहूया. आकृती देण्यात आलेली आहे. आपण जर आकृतीवर नजर टाकली तर आप तुमच्या लक्षात येईल की इथून आपण स्टारपासून पाहू. या ठिकाणी स्टार प्लस त्रिकोण. आता इथून जाऊ स्टार प्लस त्रिकोण इथं पाहू. या ठिकाणी स्टार प्लस त्रिकोण इथं पाहू स्टार प्लस. हां तर या ठिकाणी ही जी चौथी आकृती आहे स्टार त्रिकोण अधिक म्हणजे ही वेगळी आहे. तर इतर सर्व आकृत्यांची जी आतील चिन्ह आहे त्यांचा योग्य पॅटर्न आहे पण या संख्येचा पॅटर्न नाही. म्हणजे याचा अचूक पर्याय आहे पर्याय चौथा. आपण पुढे जाऊ 35वा प्रश्न पाहू. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 14, 19, 29, 40, 44, 52 याचं जर आपण कॅल्क्युलेशन पाहिले किंवा जे 35वा प्रश्नाची अचूक जी उत्तरपत्रिका आलेली आहे तर यामध्ये या 35वा प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय 4, 73. 36वा प्रश्न. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 14, 18, 26, 14 आणि 18 चार ॲड केलेले आहेत. 18 आणि 26, 18, 28, 8 ॲड केलेले आहेत, 26, 38, 26, 38, 12 म्हणजे 4, 8, 12, 4 पटीत संख्या वाढत गेलेली आहे. तर या ठिकाणी जे चुकीचं पद खूप सोपं आहे म्हणजे 14 अधिक 4 बरोबर 18, 18 अधिक 8 बरोबर 26, 26 अधिक 12 अशा रीतीनं आपण हे गणित सोडून पाहायचं आहे. असं पाहिलं तर आपणाला याचं प्रश्नाचं अचूक जो उत्तर आहे म्हणजे चुकीचा पर्याय तो 73 हा अचूक पर्याय आहे. हे जे या कॅल्क्युलेशनप्रमाणे आपण गेलं तर या ठिकाणी 76 ही संख्या येत नाही. आपण 37वा प्रश्न पाहू. दिलेल्या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी अक्षरांचा कोणता समूह येईल. या ठिकाणी अक्षर समूह आपण पाहिलं ACCA DDDA EEE आणि त्यानंतर तीन पर्याय आपणाला या ठिकाणचे ओळखायचे आहे. या पॅटर्नप्रमाणे जर आपण गेलो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी आपण ई नंतर ईच येऊ शकतं. ई त्यानंतर ए आणि त्यानंतर एफ म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय 3. आपण या ठिकाणी 38वा प्रश्न पाहू. पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल. व जर ते आपण जर हा क्रम पाहिला तर आपल्या लक्षात येईल हा जो मासा आहे त्याची दिशा पहिल्यांदा डावीकडे आहे, वरती आहे, समोर आहे आणि खाली आहे. मग आता त्याची या माशाची जर आपण दिशा पाहिली तर ही दिशा डावीकडे असणार आहे आता या रीतीनं. तर आपण हे जे पर्याय पाहिले तर या ठिकाणी डावीकडे सर्वच माशा तीन माशा आहेत. तिन्ही पर्यायापैकी एक असेल दुसरा तिसरा चौथा. पण आतील जर आपण त्याचा पॅटर्न पाहिला आतील जो हा जो पॅटर्न आहे हा असाच पॅटर्न हवा आहे. आता या ठिकाणी हा जो मासा आहे तो अगदी अयोग्य पॅटर्न आहे पर्याय चौथा. या ठिकाणी आपण चौथा पर्याय पाहू शकतो की डावीकडे आणि आतील पॅटर्न हा जो असा आहे फक्त त्याची दिशा बदलली हा अशा रीतीनं. त्यामुळं या आकृतीतील पर्याय चौथा हा बरोबर आहे. 39वा प्रश्न देण्यात आलेला पहा. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 26, 37, 50, 63, 86 आणि 109 तर या ठिकाणी याचं जे अचूक उत्तर आहे ते चुकीचं पद या ठिकाणी 63 म्हणजे पर्याय तिसरा हे चुकीचं पद आहे.
40वा प्रश्न पाहू. रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल? आपण जीवा जर पाहिली तर जीवा ही वर्तुळाशी संबंधित येते, पण या ठिकाणी पाहिलं की चौकोनाला वर्तुळ म्हटले आणि वर्तुळाला आयत म्हटले, म्हणजे वर्तुळाला आयत म्हटले म्हणजे या ठिकाणी जीवा हा घटक वर्तुळाशी संबंधित आहेत, पण वर्तुळाला आयत म्हटल्यामुळं याचं जे अचूक उत्तर आहे ते आयत, अचूक उत्तर जे आहे ते आयत येणार आहे. पर्याय या ठिकाणी चौथा पर्याय योग्य आहे. 41वा प्रश्न पाहू. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्षे आहे. आजच्या वयाची बेरीज दोघांची 52 वर्षे आहे व त्यांच्या वयातील फरक, त्या दोघांच्या वयातील फरक हा 28 आहे, तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती होईल? तर आपण पर्याय घेऊन हे उत्तर सोडवावं लागेल, पटकन होईल आपलं. तर याचं अचूक उत्तर हे पर्याय योग्य सर्व पाहिले तर यातील पर्याय तिसरा जो देण्यात आला आहे 14 हा योग्य आहे, कारण का त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे आणि वयातील फरक 28 आहे, तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय हे 14 येईल. प्रश्न 42 मोठा आहे. दररोज एक पेपर याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. मराठी व इंग्रजी या विषयांच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पेपरनंतर गणित विषयाचा पेपर होता. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 या विषयाचा पेपर होता, तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? अगदी सोपा आहे हा प्रश्न. खूप मोठा असला तरी याचं उत्तर आपण पटकन काढू शकतो आहे. तर याचं अचूक उत्तर आहे 42. या ठिकाणी तुम्ही गुरुवार, तर गणित विषयाचा पेपर हा गुरुवारी येईल. 43वा प्रश्न. दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दीक्षा माझी कोणती? दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दीक्षा माझी कोणती? दीक्षा नातेसंबंधावर आधारित प्रश्न, तर दीक्षा ही माझी भाची पडेल, म्हणजे चौथा पर्याय अचूक आहे. 44वा प्रश्न. खालील आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? आपण त्रिकोण या ठिकाणी काउंटडाऊन करायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही त्रिकोण पाहिले खाली, या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे वरच्या बाजूला या ठिकाणी खालच्या या रकान्यात एकूण 7 त्रिकोण आहेत. वरती आपण पाहू, हा आणि हा त्रिकोण येणार नाही, कारण का वरती सर्कल असल्यामुळे तो त्रिकोण तयार होऊ शकत नाही. तर याच्यामध्ये आपण पाहिलं तर हा एक त्रिकोण येतो आहे, म्हणजे 8 झाले हा. आणि त्याच्या बाजूला जे 2 आहेत ते त्रिकोण नाहीत, कारण का वरती वरचा आहे सर्कल असल्यामुळे तो त्रिकोण येऊ शकत नाही. पण त्याच्या खाली हा जो हा एक त्रिकोण येतो आहे, म्हणजे हा एक झाला. 7 × 2 = 8, 9 झाले. आता वरती पाहिले की हा वरचा डोक्याकडचा हा एक त्रिकोण आहे, 10 झाला. आणि 7, 8, 9, 10 कानाचे येत नाहीत, कारण का सर्कल आहे. आतील 2 पाहिले आपण, डोळ्यांचे 2 म्हणजे आणि नाकाचा 1, असे आत 3 आहेत, 10 × 3 = 13 म्हणजे याचं अचूक उत्तर हे पर्याय आपण पाहू, 13 हा पर्याय अचूक आहे. आपण 45वा प्रश्न पाहू. खालील आकृतीतील एकूण चौकोनांची संख्या किती? हा 45वा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे की आपण जर चौकोन पाहिले, या ठिकाणी हा 1 चौकोन, हा 2 चौकोन, हा 3 चौकोन, अशा रीतीने हा 4, हा 5 जर तुम्हाला पाहायला जरा अवघड जाईल,
तर आणि हा एक, अशा रीतीने एकूण या ठिकाणी सहा चौकोन आहेत दिलेल्या आकृतीत, एकूण सहा चौकोन आहेत. आपण पुढचा प्रश्न पाहू. 46 व 47 साठी सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे तीन प्रश्न. प्रश्नामधील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा, आपण नाला या ठिकाणी आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. आरशातील प्रतिमा ओळखणं खूप सोपं असतं आहे, कारण का आपण जर आरशासमोर राहिलं तर डावा हात आपल्याला उजवा दिसतो आहे. या ठिकाणी प्रश्नाकृती पाहिली तर या प्रश्नाकृतीची अगदी तंतोतंत आकृती आपण पाहिली आरशातील, तर हा जो तिसरा पर्याय आहे हा अचूक आहे, कारण का तुम्ही या आकृतीशी तुलना वरच्या करून पाहू शकतोय. या ठिकाणी अशा रीतीने, म्हणजे हे या ठिकाणी यन असं होईल आणि हे जे यम आहे ते आहे तसंच असणार आहे, म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. आता 47वा प्रश्न थोडासा किचकट आहे, पण आरशातील प्रतिमा आपण शिकलेलो आहोत तर अगदी जास्त सराव केला तर आपल्याला पटकन समजून येईल. तर या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे पर्याय 47चा 4, हा पर्याय अचूक उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न पाहू. 48 व 49 तीन प्रश्न. पुढे दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल, पाण्यातील प्रतिमा आपल्याला ओळखायचं आहे. तर 48वा जो प्रश्न आहे, ही जर आकृती पाहिली तर तुम्ही आरशातील आकृती ओळखणं खूप सोपं असते. या ठिकाणी हीच आकृती या ठिकाणी अशा रीतीने होईल आणि ती वरची, म्हणजे ही जवळच्या आकृत्या जवळच्या आहोत, इथे किचकट होईल. पण याचं जे प्रश्न आहे 48, तर याचं अचूक उत्तर हे याचं पण पर्याय तिसरा बरोबर आहे. तुम्ही दोन्ही आकृत्यांची तुलना करून पाहू शकताय. आता आपण 49वा प्रश्न पाहू. प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत आणि आपणाला जलप्रतिमा ओळखायची आहे. तर याची जी तुम्ही पाहिलं तर ही या ठिकाणी आकृती अशी करून खूप सोपं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय तिसरा, कारण का आतली ही तिरकिरी अशी असेल. 50वा प्रश्न पाहू. सहलीला गेलेला शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तू नाव करू लागला, या प्रसंगी तुम्ही काय कराल. चार पर्याय पाहू. मित्र म्हणून माझे नाव कोणा सांगेन, सार्वजनिक ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याविषयी समजावेन, त्याला लिहिण्यास सहकार्य करणार नाही, त्याला भिंतीवर लिहिण्यास जबरदस्ती करेन. तर या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्याविषयी आपण समजावं, म्हणजे अशा सार्वजनिक ठिकाणी काही करायचं नाही, ही कृती योग्य ठरेल. त्याचा पर्याय अचूक आहे पर्याय दुसरा. तर मित्रो, या ठिकाणी आज आपण 26 पासून 50 पर्यंत बुद्धिमत्ता चाचण्याचे 25 प्रश्न सोडून पाहिलेले आहेत. तर या पुढील व्हिडिओमध्ये आपण 51 ते 75 25 प्रश्न आपण नंतर सोडून पाहू. धन्यवाद.